जय हिंद दोस्तों, सोलापुर आवाज न्यूज चैनल में आप सभी दर्शकों का स्वागत है। आज सुबह की बड़ी खबर, वंचित बहुजन आघाड़ी के नेता आनंद चंदन शिवे ने महानगर पालिका के अधिकारियों को दी धमकी। घन कचरा व्यवस्थापन समिति के अधिकारियों को दी धमकी, कहा सोलापुर हो कचरा मुक्त, अन्यथा सोलापुर का कचरा महानगर पालिका आयुक्त के ऑफिस में लाकर डाला जाएगा। सोलापुर शहरातला कचरा मुक्त सोलापुर शहर करा, अन्यथा आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये कचरा टाकायचा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून देत आहे। जेणेकरून गेल्या 8 दिवसापूर्वी बुधवारपेठ परिसरातील अनेक ठिकाणचा कचरा मी महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यामधल्या घनकचरा विभागाला मी सांगितला होता, परंतु त्या अधिकाऱ्यांनी आणि तिथल्या संबंधित नेमणूक असणाऱ्या आरोग्य निरीक्षकाशी याने दुर्लक्षपणा केलेला। मेडिकलचा मटेरियल वापरलेला कचरा त्या ठिकाणी बाजूला पडला होता। अनेक असे कचऱ्याचे ढिगारे अनेक या परिसरामध्ये आहेत। छत्रपती शिवाजी महाराज चौक असू द्या ते संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत राहू द्या, रूपभवानीचा रस्ता जो आहे शिवाजी चौकातून जाणारा रूपभवानीपर्यंत, पूर्ण शहरातल्या इतर ठिकाणी सगळं कचऱ्याचं साम्राज्य झालेलं आहे। जेणेकरून घनकचरा विभागाचे ज्या अधिकाऱ्याला नेमणूक करण्यात आलेले आहे त्या अधिकाऱ्याचं बी दुर्लक्षपणा आहे, कर्मचाऱ्याचं दुर्लक्ष आहे। फक्त आयुक्त हे ऑफिसमध्ये बसून मिटिंगा घेतात, शहरामध्ये काय चाललेलं आहे ही माहीत नाही आयुक्ताला। सोलापूर महानगरपालिकेची पोस्ट ही म्हणजे फील्ड वर्क आहे, आयुक्ताला वाटत असेल की एक आयएस अधिकारी आहे, आयएस अधिकाऱ्याबद्दल सोलापूरकरांना एक वेगळ्या पद्धतीचं सोलापूरकर रिस्पेक्ट करतात त्यांचा, परंतु आयुक्त गावामध्ये फिरल्यानंतरच संबंधणार आहे समस्या, ऑफिसमध्ये बसून संबंधणार नाही। अधिकाऱ्यांच्या गर्दी आणि कर्मचाऱ्याचा नाकारतपणा या सोलापूर शहराच्या विकासाची गती तर कमी झालेलीच आहे, परंतु स्वच्छता बी या ठिकाणी राखण्यासाठी कमी दिसत आहे। म्हणून आम्ही या आठवड्यामध्ये सोलापूर शहर कचरा मुक्त तर होत नसेल, आमच्या भागामधला कचरा उचलला जात नसेल वेळेवर टायमावर, तरी घंटाकाठी वेळेवर कचरा उचलून नेत नसेल तर नागरिक काय करणार, सर कचरा टाकणार, त्यासाठी आयुक्ताचं धोरण या ठिकाणी चुकीचं आहे। त्याचबरोबर जे घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त आहेत पांडेसाहेब त्यांचं सुद्धा धोरण चुकीचं आहे, आम्हाला या ठिकाणी म्हणावं लागेल आणि आपल्या माध्यमातून इशारा देतो। आज शुक्रवार आहे, पुढच्या शुक्रवारी तर आमचा परिसर या ठिकाणी स्वच्छतामय न झाला, कचरा मुक्त न झाला, तर आम्हाला सोलापूर शहरातल्या जनतेच्या हितासाठी आयुक्ताच्या कार्यालयामध्ये आम्हाला कचरा टाकावा लागेल। सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।